नमस्कार, मी रश्मी, शालिनी प्लस बातमीपत्रात आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहूया हेडलाईन. पंतप्रधान मोदींना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार जाहीर. सांगलीत आश्रमशाळेतील मुलींवरती लैंगिक अत्याचार, संस्था चालकावरती पोस्को अंतर्गत कारवाई. बिहारमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचं जातीचं ओंगळवाणं प्रदर्शन, बॅनरवर काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो छापून लिहिल्या जाती. पुण्यात कालव्याच्या भिंतीला भगदाड, भर उन्हाळ्यात पुण्यात पूर. संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग, हिंजवडी पोलिसांची असंवेदनशीलता, गुन्हा दाखल करण्यासाठी 4 तास बसवलं. आता पाहूया सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार जाहीर झाला. पर्यावरण क्षेत्रात राबवलेल्या धोरणांबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन आणि मोदी या दोघांना हा सन्मान प्राप्त झाला. धोरणात्मक नेतृत्व या विभागात त्यांना हा सन्मान मिळाला. पर्यावरण क्षेत्रात मोलाचं कार्य करणाऱ्या जगातील 6 व्यक्तींना संयुक्त राष्ट्राने सर्वोच्च पर्यावरण सन्मान चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्डने गौरवलं आहे. मोदींना आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे नेतृत्व आणि 2022 भारताला वन टाइम यूज अर्थात एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकपासून मुक्त करण्याचा संकल्प यामुळे मोदींना हा सन्मान बहाल करण्यात आला. पर्यावरण क्षेत्रात राबवलेल्या धोरणांबद्दल फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन आणि मोदी या दोघांना संयुक्तरित्या हा सन्मान प्राप्त झाला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. सांगलीच्या कुरळपमध्ये एका आश्रमशाळेतील 7 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी आश्रमशाळेच्या संस्था चालकाला पोलिसांनी अटक केले. अरविंद पवार असं या संस्था चालकाचं नाव असून यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील वारणा मोरणा शिक्षण संस्थेच्या मिनाई प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेत गेल्या अनेक वर्षांपासून मुलींचं लैंगिक शोषण होत होतं. संस्थापकाच्या कृत्याला मुलींच्या निनावी पत्राद्वारे वाचा फुटली होती. 2 दिवसापूर्वी कुरळप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांना एक निनावी पत्र आलं होतं. यामध्ये सर्व घटना मुलींनी सविस्तरपणे लिहिली होती. या पत्रामध्ये मुलींनी नराधम पवार यांच्याकडून होत असलेल्या अत्याचारातून आमची सुटका करा अशी आर्त विनवणी केली होती. सदरचे पत्र हाती पोहोचताच निरीक्षक चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर तात्काळ शाळेत साध्या वेशात जाऊन मुलींना विश्वासात घेतले, त्यांच्याकडून सर्व हकीकत जाणून घेतली आणि नराधम पवार याला मांगले ते कुरळप या रस्त्यावर ताब्यात घेतले. आज माझी कुरळप पोलीस स्टेशनला पूर्वी एक गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे प्राथमिकदृष्ट्या शहाणीशा केली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही कुरळप पोलीस सोबत जिल्हा व महिला बालविकास अधिकारी तसेच चाईल्ड वेलफेअर कमिटी आणि CDPO आणि इस्लामपूर उपविभागांतर्गत कार्यरत असणारे निर्भय पथक अशा सर्वांनी त्या ठिकाणी संयुक्तरित्या मिनाई आश्रमशाळातून एक आश्रमशाळा आपल्या कुरळपमध्ये कार्यरत आहे त्या ठिकाणी जाऊन कारवाई केलेली आहे. सदर कारवाईमध्ये सदर संस्थेचे जे संस्थाचालक आहेत अरविंद आबा पवार ते व त्यांची एक सहकारी एक महिला सहकारी त्या ठिकाणी जी महिला वर्कर जी काम करणारी होती. पोलिसांनी मुलींच्या पालकांना माहिती देताच पालकांनी देखील शाळेकडे धाव घेतली. मात्र शाळेत कोणीच नसल्यानं पालकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी केली. 15 ते 20 वर्षापासून शाळेत आतापर्यंत घडलेल्या इतरही धक्कादायक घटना चौकशी दरम्यान समोर आल्या. या सर्व घटना नराधम पवार यांनी पैशाच्या जोरांवर दाबल्या होत्या. तो अरविंद पवार म्हणून नावाचा एक हॉस्टेलचा ट्रस्टचा तो मालक आहे. त्या मालकाने आज जे एक 13-14 वर्षाच्या मुली 18 वर्षाच्या मुली जे हॉस्टेलमध्ये आई वडिलांनी काहीतरी कारणानुसार त्या हॉस्टेलमध्ये ठेवलेल्या मुलींच्यावर अत्याचार ओढा केला आहे की त्यांना
मुलींच्यावर आज जवळजवळ वर्ष 2 वर्ष झालं तरी त्याच्यावर अत्याचार मुलींच्यावर करतोय. आज कुरुळक पोलीस स्टेशनच्या साहेबांनी PI साहेबांनी जे एवढं काम, आम्हाला सुद्धा कौतुक वाटायला लागले साहेबांचे की त्यांनी वाचा फुटली. आज आमच्या मुलीने आम्हाला सुद्धा म्हणजे घाबरून सांगितलं नसेल किंवा कशाच्या तर दबावाखालीच्या मुली असतील त्या मुलींनाच माहीत, आता आमच्या मुली सांगतील नंतर, पण आम्हाला हे काय माहीत नव्हतं. परंतु जे कुरुळक पोलीस स्टेशननं सगळ्या स्टाफनं जे काम केलंय ते खरोखर वाचा फुटल्या. आज आम्हाला सगळ्या पालकांना बोलवून जे आम्हाला माहिती सांगितली मुलींच्या बाबतीत ज्यानं ते काय क्रूर केलं त्या पवारनं, तर त्या नरात आम्हाला अशी फाशीची शिक्षा झाली पाहिजे. मी इथून पुढं उद्यापासून गप असणार नाही, कलेक्टर साहेबांना भेटणार, SP साहेबांना भेटणार आणि आम्ही निवेदन देणार, आम्ही आवाज असा उठवणार, मी सगळ्या संघटना बोलवून घेऊन रस्त्यावर उतरणार. त्याला बाहेर आला नाही पाहिजे, जरी बाहेर आला तर आमच्या ताब्यात द्यावा शासनानं किंवा प्रशासनानं पोलीस प्रशासनानं, त्याचं काय करायचं ते आम्ही बघतो, पण ह्या नराद आम्हाला फाशीची शिक्षा म्हणजे शिक्षा झाली पाहिजे. शाळेत घडणाऱ्या दुष्कृत्यांची शिक्षकांना देखील कुणकुण लागली होती, मात्र नोकरीच्या भीतीपोटी संस्थापका विरोधात कोणीच बोलायचं धाडस करत नव्हते. काही मुलींनी या घटनेबाबत शिक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शिक्षकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर स्वतः पत्र लिहून मुलींनी थेट पोलिसांना घटनेची माहिती दिली. नराधम पवार हा मुलींवर अत्याचार करण्यापूर्वी मुलींना कसल्या तरी गोळ्या खायला देत असल्याची माहिती समोर येत आहे. या कृत्यात या शाळेतील स्वयंपाकीण मदत करत असल्याचा संशय व्यक्त होतोय. त्याच्यावरून जो आहे ते जे आरोपी आहेत त्या आरोपींना आम्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. सध्याला गुन्हा दाखल करायची आणि सोबतच इतर जे काही पुढे सुरू आहे ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे आणि सोबतच यामध्ये आणखी सहायक आयुक्त समाज कल्याण जे आहे त्यांना देखील आम्ही यामध्ये कारवाईच्या बाबत माहिती देऊन तिथल्या बाकीच्या इतर मुलांच्या बाबतीत पण पुढची उचित कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांनी काय त्यांना सांगितलं. शालिनी प्लस साठी भगवान देवकर, सांगली. बिहारमध्ये काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या बॅनर सध्या टीकेचं लक्ष ठरत आहे. या बॅनरवर काँग्रेस नेत्यांचे फोटो छापून त्यावर त्यांच्या जाती लिहिण्यात आल्या. सामाजिक समरसता या मथळ्याखाली हे बॅनर छापण्यात आले आहे. पटण्यातील इन्कम टॅक्स या चौकात हे बॅनर लावण्यात आले. बिहार राज्यातील कार्यकारिणीत काँग्रेसने मोठे बदल केले. अनेक नव्या नेत्यांना महत्वाच्या पदांवर संधी दिली. यात विविध समाजातील व्यक्तींचा समावेश करण्यात आलाय. आपण किती सर्व धर्म जात समभाव मानतो हे दाखवण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी चक्क या नव्या कार्यकारिणीतील नेत्यांच्या जाती शोधून त्यांचं ओंगाळवानं प्रदर्शन मांडलं आहे. त्यावर त्यांचे फोटो छापलेच, सोबत जातीही लिहिल्या. नवनियुक्त बिहार काँग्रेस कार्य समितीने सामाजिक समरसता की मिसाल कायम असा मथळा छापत हे बॅनर लावण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. पुण्यातील पर्वती भागात मुळा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यावर महापूर आल्याचं चित्र पाहायला मिळते. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्यानं वाहतुकीचा बोजवारा उडालाय. पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळं पुराची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडणं थांबवलं आहे. महापालिकेचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दांडेकर पूल परिसरात बैठी घरं आहेत, त्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. थेट घरात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळं रस्त्यांवर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरलं आहे. या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होता, मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे तीच भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभर पाणी जमा झालं, त्यामुळे नेमकं काय झालंय हे लोकांना कळलंच नाही. दरम्यान डागडुजी न केल्याने कालव्याची भिंत फुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. फुटलेल्या पुलाचं पाणी दांडेकर पुलावर आलं आहे. रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह हा इतका वेगात आहे की त्या पाण्यात उभं राहण्यासाठी देखील आधार घ्यावा लागतोय. जनता वसाहतीमध्ये बैठी घरं आहेत, त्यामुळे या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलं आहे. त्या वस्तीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे.
पिंपरी चिंचवड शहरातील पोलिसांची संवेदनशीलता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 25 वर्षीय संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग झाला आणि यात युवतीला हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी तब्बल 4 तास बसावं लागलं. पाहुयात काय आहे हा प्रकार. पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी पोलिसांची असंवेदनशीलता. विनयभंगाची तक्रार घेण्यासाठी थांबून ठेवलं तब्बल 4 तास. तक्रार देण्यासाठी पाठवावी लागली वकिलामार्फत नोटीस. या घटनेतील संगणक अभियंता तरुणी ही गेल्या 3 वर्षापासून हिंजवडी परिसरातील हॉस्टेलमध्ये राहते. 9 सप्टेंबर रोजी ही तरुणी पहाटे 4:15 सुमारास कपडे वाळत घालण्यासाठी तळमजल्यावरती गेली असता अचानक पाठीमागून आलेल्या अनोळखी तरुणाने तिचा विनयभंग केला. तरुणीने आरडाओरडा केल्याने अज्ञात तरुण पळून गेला. या घटनेचा CCTV पाहिला असता यात अज्ञात तरुण हा अगोदरही या हॉस्टेलची टेहाळणी करत असल्याचं आढळून आलं. तशी फिर्याद या तरुणीने दिली आहे. तरुणी हिंजवडी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेली असता त्यावेळी तरुणीला वरिष्ठ अधिकाऱ्याने तब्बल 4 तास बसून ठेवलं. अखेर तरुणी कंटाळून तक्रार न देताच तिथून निघून गेली. त्यानंतर तरुणीने वकिलामार्फत पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आणि पोलीस तक्रार घेत नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावरती कडक कारवाई करण्यात आली असून या अधिकाऱ्याची कंट्रोल रूम मध्ये बदली केली आहे. पहाटे गेली 3:30 गेल्यावर तिथे कोणी एक मुलगा उडिया मग मारून याला हे करायला विनयभंग करायला प्रयत्न केला. ते ओरडली, ते धक्का दिला, याला थोडं चोट लागली, ते पळून गेले. नंतर हे आपलं मॅनेजमेंटला सांगितलं. मॅनेजमेंटला सांगितल्यावर मॅनेजमेंटने CCTV फुटेज काढलं. फुटेज काढल्यावर काय दिसलं नाही. मग शेजारच्या बिल्डिंगचे फुटेज काढलं. तिथं एक किराणा दुकानदार सांगणार हे नेहमी येतो माझ्याकडे आयडेंटिफाईड. मग त्यांनी पोलिसला फोन केला. पोलीस करतात ठीक आहे करू. मग पुढच्या दिवशी तो दिसला यांना. मग त्यांनी त्वरित पोलिसला फोन केला. मग बोललं की आता दिसत माझ्या समोर आहे. मग पोलीस कोणीतरी सांगितलं त्यांचं पाठलाग करा. ते पाठलाग गेलं 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 कितपर्यंत ते गेले निघून गेले. त्यानंतर पोलीस स्टेशनला गेले. कंप्लेंट 4 तास बसवलं. कंप्लेंट घेतलेलं नाही. ट्रस्टपासचं कायदेशीर लिहून घेतलं. त्याला पण सांगितलं गेलं तुम्ही असा नका करू तसा नका करू तुमच्यावरती होणार. तुम्ही लग्नाच्या नंतर परत कंप्लेंट करून येणार काय काय प्रकार आहे. नंतर उलट हॉस्टेल चालवणार मंडळीवरती काहीतरी करून त्यानंतर हरास केले गेले. त्याचे डिटेल नंतर सांगतो. हे आमच्या दृष्टीने खूप वाईट प्रकार आहे. आम्ही खूप स्ट्रॉंग ॲक्शन घेणार आहोत. एक उदाहरण बनवलं. दरम्यान पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाकडे लक्ष दिल्याने हिंजवडी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पिंपरी चिंचवड. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कटुता निर्माण झालेली असली तरी फजली आंब्याच्या निमित्तानं भारतीय हे पाकिस्तानचा गोडवा चाखत आहेत. काही दिवसापूर्वी हा आंबा पिंपरी चिंचवड मध्ये दाखल झालाय आणि तो आंबा ग्राहकांच्या पसंतीला देखील उतरतोय. भारतीय चाकतायत पाकिस्तानी आंब्याची गोडी. ऐन पावसाळ्यात पाकिस्तानी आंबा पिंपरी चिंचवड मध्ये दाखल. फजली आंब्याला मिळते ग्राहकांची पसंती. भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंधात कटुता निर्माण झालेली असली तरी फजली आंब्याच्या निमित्ताने भारतीय पाकिस्तानचा गोडवा चाकतायत. काही दिवसांपूर्वी हा आंबा पिंपरी चिंचवड मध्ये दाखल झालाय आणि तो ग्राहकांच्या पसंतीला देखील उतरतोय. फजली आंबा ऐन पावसाळ्यात पिंपरी चिंचवडच्या बाजारात उतरलाय. हा आंबा पाकिस्तानातून आलाय. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात हा आंबा बहरतो. जेव्हा भारतातील आंब्याचा मौसम संपतो तेव्हा पाकिस्तानचा हा फजली आंबा चाकण्यासाठी तयार असतो. त्यानुसार हा आंबा पाकिस्तानातून देशविदेशात निर्यात केला जातो. स्वातंत्र्यापूर्वी भारत पाकिस्तान एकच होतं. आता ते वेगळं झालं असलं तरी माती मात्र तीच आहे. त्यामुळे आंब्याचा स्वाद वेगळा नाही आहे आणि तो चाखायला हरकत नसावी असं म्हणत ग्राहकाने फजलीला पसंती दिली आहे. हा आंबा पाकिस्तानहून आलेला आहे. सिंध प्रांतामधील आंबा आहे. ॲक्च्युली हा महाराष्ट्रामध्ये आंबा येत नाही.
पण सध्या ग्राहकांची प्रचंड मागणी असल्यामुळे हा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आला होता आंबा. तर ग्राहकांची मागणी असल्यामुळे आम्ही आंबा खरेदी केला. आंबा खरेदी केल्यामुळे ग्राहकांची मग प्रचंड मागणी आहे. 300 ते 500 रुपये किलोपर्यंत हा आंबा ग्राहक पसंतीने आवडीने खातात. हा आंबा जो आहे हा याचा सीझन ॲक्च्युली संपलेला आहे. तरी हा आंबा पाकिस्तानहून आलेला आहे, म्हणजे सिंध प्रांत जो असतो आपला, म्हणजे गुजरात बॉर्डर वगैरे पाकिस्तान साईडमध्ये दोघांच्या बाउंड्रीवरचा जो आंबा आहे तो आंबा तिथला आलेला आहे. म्हणजे 99% तर आंबा माहिती लोकांना माहिती नाही आहे. 5-10% लोकांना माहिती आहे शेवटचा आंबा हा फजली म्हणून या नाव आंब्याला ओळखतात. आंब्याचं नाव फजली म्हणजे आपल्या इकडं बहुतेक लोक याला चौसा म्हणून ओळखतात पण ॲक्च्युली याचं नाव फजली. भारत पाकिस्तानमधलं राजकीय समीकरण सर्वश्रुत आहेच. इतकंच काय तर खेळाच्या मैदानातही दोन्ही देशाच्या खेळाडूंप्रमाणेच प्रेक्षकांमध्येही जंग पाहायला मिळते. फजली आंबा मात्र याला अपवाद ठरलाय. या आंब्याचा असा गोडवा आहे तसाच तो पाकिस्तानी विचारातही रुजावा इतकंच काय ते. स्नेहा गवळी, शालिनी प्लस, पिंपरी चिंचवड. दसरा, दिवाळी या सणांच्या मुहूर्तावर AC, फ्रीज, वॉशिंग मशीन सारख्या घरगुती वापरण्याच्या वस्तू विकत घेण्याचा विचार करत असाल तर आपल्या खिशावर थोडा ताण द्यावा लागेल. शिवाय हवाई सफर देखील महाग होऊ शकते, कारण केंद्र सरकारने 19 उत्पादनांच्या कस्टम ड्युटीमध्ये 10% पर्यंत वाढ केली आहे. रुपयाच्या घसरणीला ब्रेक लागावा या उद्देशाने केंद्र सरकारने अनावश्यक आयातींवर निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत मध्यरात्रीपासूनच TV, फ्रीज, वॉशिंग मशीन सारख्या घरगुती वापराच्या आयात होणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क दुपटीनं वाढवण्यात आलंय. कालपर्यंत परदेशातून येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूवरील आयात शुल्क 10% होते, मध्यरात्री हे शुल्क 20% करण्यात आलं. गेल्या काही दिवसात डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली, त्यामुळे देशाच्या वित्तीय तुटीमध्ये कमालीची वाढ होत आहे. त्यामुळे अनावश्यक गोष्टींच्या आयातींवर निर्बंध आणण्याचा निर्णय पंतप्रधानांनी 2 आठवड्यापूर्वी घेतलेल्या वित्त मंत्रालयाच्या बड्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्या निर्णयाला अनुसरूनच ही करवाढ करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. बुलढाणा जिल्ह्यातील अकोली येथे एका 25 वर्षीय विवाहितेला जाळून मारल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पती दादाराव पातोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बुलढाणा जिल्ह्यातील अकोली येथील 25 वर्षीय इंदुबाई दादाराव पातोडे हिला आपल्या राहत्या घरी पती दादाराव पातोडे याने घरासह जाळून हत्या केल्याची घटना घडली आहे. तर हत्या केल्यानंतर पती फरार झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पती पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. तर आपल्या वडिलांनीच आईला जाळल्याचे 7 वर्षीय दिव्या हिने उपविभागीय अधिकारी यांना विचारपूस करताना सांगितले आहे. कधी भांडण जाते? काय कशाचे भांडण जाते? कुठले पैसे आणले होते? कोणाचे पैसे? हो का, कोण तू आहे ना? मग त्या बाबा काय म्हणे? पैसे कशाला आणले? मग हां, मग तू घरीच होती का रात्री? मग तू इकडे कशी आली? आजीकडे? तुझ्या आजीकडे कशी आली? केव्हा? रात्रीच काय? दुखं भावाले का? तुम्ही घरीच इकडे आले? हो का. शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. बाजारात सध्या टोमॅटोला भाव मिळत नाहीये, त्यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यातच संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्गावर टोमॅटो फेकून सरकारचा निषेध केलाय, त्यामुळे महामार्गावर लाल चिखल पाहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमला परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली आहे. यातील बाबाजी कवडे, विजय कवडे, बाळू दिवटे, शंकर शिंदे या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये 190 क्रेट टोमॅटो विक्रीसाठी नेले होते. बाजार समितीमध्ये केवळ 1 रुपये किलोने सुद्धा कोणताही व्यापारी टोमॅटो घ्यायला तयार नव्हता. सध्या बाजारात टोमॅटोचे भाव पाहिले तर ते शेतातून काढणेही गाडीचे भाडे सुद्धा न निघाल्याने शेवटी हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्गावरील शहर बायपास पुलावर रस्त्यातच टोमॅटो फेकायला सुरुवात केली. लाखो रुपये खर्च करून सुद्धा कवडीमोल भाव असल्यानं शेतकरी पराकोटीस आला असल्याचं चित्र दिसायला मिळतंय. रस्त्यावर टोमॅटो फेकून शेतकऱ्याने सरकारचा निषेध सुद्धा केला आहे.
एक दुष्काळ पडला एक प्रकारचा, दुसऱ्या प्रकारचा बाजार नाही. सरकार म्हणते हमीभाव देऊ, हमीभाव देता देता सरकार 5 वर्ष पूर्ण होत आली तरी हमीभाव देईना. शेतकऱ्यांनी करायचं काय? फाशी घ्यायची वेळ आली, काय करावं शेतकऱ्यांनी? खर्च काय 70,000 रुपये आमचा निघणार नाही, हे ग्रहित झाले. तेव्हा आम्हाला सरकारने काय करा द्यावं आणि नाही द्यावं सरकारला, आमची एवढी विनंती का हमीभाव द्यावा, हीच विनंती बस. काहीच नाही आहे. आज कोणाकडे जायचं कोणाकडे हात पसरायची अशी परिस्थिती निर्माण झाली. आमच्या कांद्याच्या चाळी भरलेल्या आहे, टोमॅटोला भाव नाही आहे, कांदा सडून चालला आहे आणि पाणी नसल्यामुळं आम्ही अशी शेती करतो. बिगर पाण्याची शेती आहे, 6 महिने पाण्याच्या याच्यावरती आमचं उदरनिर्वाह करणारी माणसं आहेत आमचे शेतकरी आहेत. त्याच्यामुळं तुम्ही त्या शासनाने विचार केला पाहिजे आणि शासनाने हमी भाव दिला पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर. भोकरदन नगर परिषदेच्या वतीनं महिला बचत गटातील महिलांची स्वच्छता ही सेवा अभियान कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी सोंडगे यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. भोकरदन येथे नगर परिषदेच्या वतीनं 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्तानं भारत सरकार स्वच्छता ही सेवा हे अभियान संपूर्ण देशभरात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2018 या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे. स्वच्छता ही सेवा हे अभियान भोकरदन शहर राबवून शहर सुंदर बनवण्याचा संकल्प केला असून महिला बचत गटातील सर्व महिलांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. त्यानिमित्तानं नगर परिषदचे मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे, राशीद अन्सारी, बाळासाहेब नागरे यांनी महिलांच्या बचत गटांना स्वच्छता ही सेवा यावर सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी नगर परिषद अधिकारी, कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालिनी प्लस साठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन, जालना. बातमी बदलत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटूयात. तुम्ही पाहत राहा शालिनी प्लस. पप्पा, ये चींटी खाना कैसे चबाती है? सुबह सुबह शुरू. पप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? पप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? पप्पा, पप्पा, बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर चला. पप्पा, पप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ, पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर, व्यंकटेश कृपा आणि बारामती अॅग्रो या तीनही कारखान्यांच्या विरोधात दौंड तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलासाठी हे आंदोलन करण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर, व्यंकटेश कृपा, बारामती अॅग्रो या 3 कारखान्यांनी सन 2016-17 सालातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची एकूण 57,45,00,000 रुपये या कारखान्यांनी थकवली आहे. साखर आयुक्त पुणे यांनी शेतकऱ्यांची देणी देण्याची नोटीस बजावली होती. कारखान्यांनी अद्यापपर्यंत ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. यामुळे शेतकरी आणि रयत क्रांतीचे पदाधिकारी अमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाचा आजचा 2रा दिवस आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे कारखानदार देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकरी आणि रयत क्रांतींच्या पदाधिकारी यांनी घेतला आहे, अशी माहिती झरपराज शेख यांनी आमच्या चॅनलशी बोलताना दिली आहे. वर्ष 1.5 वर्ष उसाचं पीक समळून काबाड कष्ट करून जर 2-2 वर्ष उसाचे पैसे मिळणार नसतील तर आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण किंवा इतर आंदोलन करून शेतकऱ्यांना पैसे मिळून द्यावे लागतील. यासाठी रयत क्रांती संघटना व जिल्ह्यातले पदाधिकारी, ऊस उत्पादक आज 2रा दिवस आहे, 2 दिवस झालं आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण आम्ही सोडणार नाही. शालिनी प्लस साठी सुशांत जगताप, दौंड. चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी तालुक्यातील मुरपार येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. साहिल सालोरकर या 8 वर्षीय मुलाचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील मुरपार येथे आईसोबत शौचास गेलेल्या 8 वर्षीय बालकाला वाघाने ठार केल्याची घटना समोर आली आहे. साहिल अमोल सालोरकर असे वाघाने ठार केलेल्या बालकाचे नाव आहे. साहिल सालोरकर हा मुरपार येथे शिक्षणासाठी आला होता. तो आपल्या आजीच्या घरी राहून इयत्ता 2 वर्गात शिक्षण घेत होता. पहाटेच्या सुमारास तो आपल्या आईसोबत गावालगत शौचास गेला. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघानं साहिलवर झडप घातली. त्याला ओढत जंगलात नेले. त्याच्या नरडीचा घोट घेऊन त्याला जागीच गतप्राण केले. आरडाओरडा करता संपूर्ण गाव गोळा झाले. जंगलात त्याचा शोध घेतला असता साहिल मृतावस्थेत आढळून आला. मागील 2-3 महिन्यांपासून या वाघाने परिसरात धुमाकूळ घातला आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत असताना वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहे. घटना घडल्यापासून वृत्त लिहीपर्यंत अद्याप वनविभागाचा एकही अधिकारी दाखल झाला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शालिनी प्लस साठी अमृत दंडवते, चंद्रपूर. महापरीक्षा पोर्टलच्या सुरू असलेल्या गोंधळाबाबत प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि आमदार बच्चू कडू यांनी माहिती आणि तंत्रज्ञान संचालक प्रदीप पी यांना विचारणा केली. या भेटी दरम्यान बच्चू कडू आणि संचालकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी बच्चू कडू यांनी संचालकांवर लॅपटॉप उगारला. पाहुयात ही बातमी. महापरीक्षा पोर्टलच्या गोंधळाबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आम्ही विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं. तसेच आपल्या स्टाईलमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान संचालकांना समजही दिली. उद्या पुण्यात याबाबत आंदोलन केलं जाणार आहे. महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींनी केली आहे. महापरीक्षा हे पोर्टल स्पर्धा परीक्षांचे ढिसाळ नियोजन करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी यावेळी केला आहे. उद्या 10,000 विद्यार्थी रस्त्यावर उतरणार. तिथे काही खाल्लं तर तू पाहिजे नौकरा सारखा वागायचा. सर्व मी देतो पॅकेज तुम्हाला. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्स वर. पंतप्रधान मोदींना चॅम्पियन्स ऑफ द अर्थ संयुक्त राष्ट्राचा पुरस्कार जाहीर. सांगलीत आश्रमशाळेतील मुलींवरती लैंगिक अत्याचार, संस्था चालकावरती पोस्को अंतर्गत कारवाई. बिहारमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचं जातीचं ओंगळवाणं प्रदर्शन. बॅनरवर काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो छापून लिहिल्या जाती. पुण्यात कालव्याच्या भिंतीला भगदाड. भर उन्हाळ्यात पुण्यात पूर. संगणक अभियंता तरुणीचा विनयभंग. हिंजवडी पोलिसांची असंवेदनशीलता. गुन्हा दाखल करण्यासाठी 4 तास बसवलं. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.